2009 हा दक्षिण पश्चिम मतदारसंघ अस्तित्वात आला आणि एकेकाळी पश्चिम मतदारसंघातून लढणारे देवेंद्र फडणवीस यांनी आपला मतदारसंघ बदलत दक्षिण पश्चिम केला. दक्षिण पश्चिम मतदारसंघानं नितीन गडकरी जेव्हापासून लोकसभेला उभे राहायला लागले तेव्हापासून मोठी लीड दिलेली आहे. मात्र भाजपासाठी ह्या खेपेला चिंतेची बाब आहे, ती म्हणजे दक्षिण पश्चिम, जिथं 50-60 हजाराची लीड भाजपाला या मतदारसंघातून मिळायची. त्याच विधानसभा क्षेत्रातून ह्या खेपेला 33 हजार मतांची लीड मिळालेली आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा मूड काय असणार हे देवेंद्र फडणवीसांसाठी सुद्धा चिंतेचा विषय असू शकतो. आणि त्यामुळेच त्यांनी विशेष मोहीम सुरू केलेली आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या घरोघरी तर ते जातच आहेत, मात्र सामान्य नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलण्यासाठी ते सातत्यानं वेळ काढत आहेत. आता हे घर आपण बघूया. बुलकुंडे परिवाराचं हे घर आहे. देवेंद्र फडणवीस इथं खास स्वतः भेट देऊन गेलेले आहे. नुकतेच देवेंद्रजी तुमच्या घरी येऊन गेले. होय, ऍक्च्युली तो माझ्यासाठी एक सुखद धक्का होता. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की सर येतील माझ्याकडे. काय म्हणाले ते? आमच्या फॅमिलीचा परिचय घेतला त्यांनी आणि बाकी काही तुम्हाला म्हणजे काही अडचण आहे का, बरोबर व्यवस्थित सुरू आहे का. माझे सगळे कोचिंग क्लासेस आहे इथे आणि कोचिंग क्लासेसमध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत, तर त्या सगळ्यांची विचारपूस केली त्यांनी. ते आल्यानं तुमच्या मतांमध्ये किंवा काही असं बदल झाला का? ऑफकोर्स एक तसे पॉझिटिव्ह एक थिंकिंग तर होतंच, कारण की 2014 पासून जे विकास झालेला आहे आपल्या नागपूरचा, तर त्यांचं एक क्रेडिट किंवा एक रिस्पेक्ट तर आहेच की असा विकास याच्या आधी कधीच नाही झाला. आणि आज पुण्यातले लोकसुद्धा नागपूर पाहण्यासाठी येत आहेत ओनली बिकॉज ऑफ गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब. तर ते पॉझिटिव्हनेस तर आधीपासूनच आहे, पण आल्यानंतर एक थोडं पक्कं झालं. तुम्ही काय सांगाल? पहिले तर मी सांगेल, मी अभ्यंकर नगरला राहते, माझं नाव सुनीता वराडे. माझ्याकडे पण 15 ऑगस्टला सर येऊन गेले, फडणवीस सर. तुम्ही भाजपच्या पदाधिकारी आहात का? हां, दक्षिण पश्चिम महिला आघाडीची मी महामंत्री आहे. तर सर, जेव्हा मला फोन आला की सर आपल्याला सदिच्छा म्हणून भेट देणार आहे, तर मला खूप छान वाटलं. हे पहा, पदाधिकारी म्हणून आपण पक्षाचं काम तर करणारच, पण अशा पद्धतीनं एखादा नेता जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा जास्त ताकदीनं काम करतायत? बिलकुल. मी म्हणते सर येऊन गेले तर लोकांना म्हणजे खूप हे झालं की अरे वराडेंकडे सर येऊन गेले म्हणून. माझ्याकडे खूप लोक होते जेव्हा सर आले तेव्हा, पण म्हणजे पण त्याचा मतदानामध्ये काही परिणाम दिसेल असं वाटतं का? बिलकुल दिसणारच, कारण त्यांचे कामं आहेत तर ते त्यांचे मतावर दिसणारच आहे. मी विनय निमगावकर मुख्याध्यापक आहे. भाजपमध्ये मी कुठलाही मंत्री नाही, कुठलंही पद नाही, पण पहिलेपासनं आपण जर शिक्षित म्हणवतो स्वतःला तर आपल्या पहिलं कर्तव्य हे आहे की जो पक्ष विकास करतो तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. आणि नागपूरचा आज हा जो डोळे दिपवून टाकणारा जो एकंदर पूर्ण संपूर्ण विकास आपण जो पाहतो आहे, याला कारणीभूत निव्वळ आणि निव्वळ गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत. कारण की राष्ट्रीय स्तरावर गडकरी साहेबांनी जी कामं आणली त्याला हातभार मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी केलेला आहे. पण ह्या मतदारसंघामध्ये एका विशिष्ट भागामध्ये अनेक अनेक वे टर्म्सला नगरसेवक राहिलेले प्रफुल्ल गुडधे पाटील हे आता समोर विरोधक म्हणून देवेंद्रजींच्या उभ्या असणार आहे. त्याचा फटका बसेल का? विदर्भातून ह्यावेळेला भाजपाला बिलकुल यश मिळालं नाही, म्हणजे अतिशय वाईट परफॉर्मन्स भाजपाचा लोकसभेत राहिला, त्याचा परिणाम आपल्याला, कारण विकास जर तुम्ही म्हणतात त्याचं क्रेडिट जर लोक भाजपाला देत असतील तर हा हे जे ज्या पद्धतीचा फटका बसला त्याकडे कसं बघता? याला मॅडम लोकसभेच्या इलेक्शनला बरेच कारण कारणीभूत होते की अनेक लोकांचे नावं मतदार यादीत नव्हते, नंबर एक. खोट्या
ज्या काही वावड्या विरोधी पक्षांकडनं उठवल्या गेल्या, तर एक कसा एक वर्ग असतो समाजामध्ये. हे जे म्हणतात ती परिस्थिती बदलली का, वावड्या लोकांच्या मनातलं जे काही प्रश्न होते ते क्लिअर झाले का, मतदार यादीत नावं परत आलीत का, आणि हा परिणाम विधानसभेत कसा दिसे? नाही, निश्चितपणे जो नॅरेटिव्ह पसरवला गेला होता भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये की हे संविधान बदलण्याच्या मूडमध्ये आहेत किंवा हे असं करतील आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे, याचा निश्चितपणे पॉझिटिव्ह परिणाम हा भारतीय जनता पार्टीला येत्या विधानसभेमध्ये निश्चित दिसणार आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की देवेंद्रजींसारखा सच्चा माणूस, चरित्रवान माणूस, ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, असा इतका चांगला व्यक्तिमत्व दक्षिण पश्चिमला लाभलेला आहे, महाराष्ट्राला लाभलेला आहे. पुढे जाऊन मला तर वाटतं की राष्ट्रीय पातळीवर त्यांचं नाव घेण्यात येत आहे आत्तापासूनच, तर अशा व्यक्तीला तर कोणी पण निवडून देणारच आहे. आपण कुठं राहता आणि आपल्याही घरी फडणवीस येऊन गेले होते का? काय हो, मी गजानन नगरला राहतो, प्रभाग क्रमांक 34A. कधी आले, कसे आले, तर तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहात? मी एक भाजपाचा साधा एक बूथ प्रमुख आहे. म्हणजे माझे वडील मरण पावले होते, त्यानिमित्त ते ज्यावेळेस मरण पावले त्यावेळेस ते नागपूरला होते, ते येणार होते, परंतु काही कारणास्तव ते नाही येऊ शकले, त्याच्यामुळे ते त्या दिवशी येऊन गेले आहेत घरी. आणि याच्या आधी पण, याच्या आधी सुद्धा ते आले आहेत. खरं तर बूथ प्रमुखांचाच एक मोठा इशू लोकसभेत झाला भाजपाचा असं म्हणायला पाहिजे. एवढे बूथ प्रमुख केले, 50 प्रमुख केलं, काय काय नाही केलं भाजपानं, आणि तरी एवढ्या लोकांची नावं गळली, लोकांना मतदान करता आलं नाही, लोक निघाले नाही पाहिजे तसं काय, म्हणजे कुठे अडचण आली, त्या गोष्टीबद्दल फडणवीस साहेब तुमच्याशी बोललेत का? हो, बोललेत ना त्याबद्दल. कारण आणि गडबड म्हणजे बूथ प्रमुखाकडनं काही नाही, कारण जे काही गडबड झालेली आहे ती प्रशासकीयाकडनं झालेली आहे. काही नावं डिलीट आहे, जे यादी, जे माझ्या यादीमध्ये जे नावं होतात ते नावं दुसऱ्या बूथवर, दुसऱ्या सेंटरवर कुणाचे नावं असताना डिलीट करून दिलेले, असे भरपूरसे प्रकार झालेले आहे. पण मग आता ते प्रकार सुधारले का? हो हो, आता जे ऐदा आलेले आहेत ज्यांचे डिलीट झालेले नावं होते ते आता यादीमध्ये आलेले आहेत. मी भग आपला अभयनगरला, मी एक सामान्य म्हणजे कार्यकर्ता आहे भाजपचा. पद नाही, पद नाही. हा, पण तुमच्याही घरी फडणवीस येऊन गेले. आणि हे माझ्याकडे म्हणजे दोन वेळा आले ते. फर्स्ट टाइम जेव्हा आमदार झाले तेव्हा आले होते, आणि हा सेकंड टाइम आहे. तुमच्या घरी आले, काय म्हणाले? नाही काय म्हणाले म्हणजे काय, जे आपलं मी त्यांना म्हणालो ते मला काही नाही म्हणाले. तुम्ही काय म्हणाले? धन्यवाद साहेब, तुम्ही असल्यामुळे आमची वस्तीचा एवढा विकास झाला की त्याला 25 वर्ष लागत होते, 5 वर्षात झाला. अच्छा, आपण काय सांगाल? मी ॲक्च्युली कामगार लेबर नेता आहे, म्हणजे मी बँक ऑफ इंडियामध्ये विदर्भाचा जनरल सेक्रेटरी आहे, आणि पूर्ण फेडरेशन म्हणजे भारतभरातला प्रेसिडेंट आहे, आणि ईस्टर्न महाराष्ट्रात जेवढ्या बँका आहेत त्याचा मी अध्यक्ष आहे, आणि अनेक सामाजिक संघटनांशी मी काम कर जोडलेला आहे. मग सरकारच्या तर तुम्ही विरोधात असाल? हा मजेशीर प्रश्न आहे. आम्ही सरकारबद्दल, केंद्र सरकारबद्दल, महाराष्ट्र सरकारबद्दल बोंबा मारतो त्यांच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट. जे चूक आहे ते चूक आहे, आणि ही चूक जर त्यांच्या आपण लक्षात आणून दिली, आणि स्पेशली सांगतो मी की देवेंद्र फडणवीसांच्या आपण असा प्रदीर्घ जेव्हा चर्चा करतो तेव्हा ते असं नाही ना की माणूस जेव्हा कामं करतो तेव्हा चुका होतात, त्याच्या चुका दुरुस्त करण्यात येतं. मी तुम्हाला सांगतो की ते चीफ मिनिस्टर होईपर्यंतचा जो पहिला काळ आहे फक्त व्हॉट्सअपवर किंवा मेसेजवर, कॉलनीतले नाही परिसरातले पूर्ण कामं करणारा मी माझ्या आयुष्यातला एकच माणूस बघितला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. मी भारतभर भ्रमण करतो, नागपूरचं नाव घेतलं की गडकरीचं आणि फडणवीसाचं नाव येतात. वो तो डबल इंजिन की सरकार आहे, वो तो भगवान लोक आहे, तुम्हाला बी नागपूर जिस ढंग से म्हणजे प्रगती करून राहिलेला. पण तरी सुद्धा तुमच्या ह्याच मतदारसंघानं नितीन गडकरींना जिथे 60,000 मतांनी जिंकून द्यायचे तिथे फक्त 30-33,000 मतं ह्या खेपेला तुमच्या मतदारसंघातून मिळाली, त्यामुळे आता नितीन गडकरींचीच मतं अर्धी झाली, तर देवेंद्र फडणवीसांचं नक्की काय होणार? एकतर त्यांना इतकी मतं कमी का मिळाली हा संशोधनाचा विषय नाही. एक विशिष्ट क्लास, दोन क्लासेस आहेत, ते तुम्ही समजून घ्या कोणते दोन क्लासेस असू शकतात. त्याच्यातली हार्डली 2-3% मतं मिळतात त्यांच्याकरता. मगे म्हटलं की सोन्यांना जरी मढवलं नागपूर तरी त्यांची मतं बदलणारी नाही आहेत. पण जो फार मोठा एक वर्ग आहेत की जो ज्यांना ज्या विचारसरणीचा त्यांना दिसतं विकास काय आहे, अख्खं नागपूर बदलून गेलं आहे 10 वर्षामध्ये,
पण झालं काय की एकतर लोक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेली, अरे बहुत मतों से आने वाली है, अभी क्या जरूरत क्या है, दिखता है ना सब लोग देंगे, पण तसं झालं नाही. लोकसभेच्या वेळेस लोक बाहेर निघाले नाही आणि कार्यकर्ताही प्रत्येक घरातून काढण्याचा प्रयत्न केलेला नाही, त्याचा परिणाम झाला. आणि यावेळेस भरपूर मतदान होईल आणि लोक स्वखुशीने निघतील. पण ह्या खेपेला अत्यंत स्ट्रॉंग उमेदवार, म्हणजे खरं तर मागच्या खेपेला आशिष देशमुख उभे होते, त्यावेळी त्यांना फारसं स्ट्रॉंग उमेदवार मानल्या जात नव्हतं, तरी पण त्यांनी खूप टफ फाईट दिली. आणि ह्या खेपेला प्रफुल्ल गुडदे लढणार असल्याचं जवळजवळ निश्चित झाल्याचं वाटतंय, तर ते अत्यंत टफ उमेदवार आहे, टफ फाईट देऊ शकतात, कसं बघता आता या लढतीकडे? मी रघुनाथ रागीट सोमवारवाड्याला राहतो. मी कुठल्या पक्षाचा म्हणजे कार्यकर्ता नाही किंवा माझ्याकडे कुठलं हे नाही आहे, पद नाही आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्या बाबतीत मी असं म्हणेल की किती जरी स्ट्रॉंग उमेदवार अस देवेंद्रजींच्या अपोजिट दिलेला आहे, तरी देवेंद्रजींचं जे काम आहे आणि नागपूरचा जो विकास झालेला आहे, तर याला लोक विकासाला जास्त महत्त्व देतात. आता थोडाफार फरक पडला आहे याचं आपण विश्लेषण करू नये, हे वरच्या लेवलचा प्रश्न आहे. तुम्ही काय म्हणाल? मी चंद्रकांत शामरावजी रागीट, हिंदी विश्वविद्यालय वर्धामध्ये प्रो व्हाईस चान्सलर म्हणून होतो, आता जानेवारीपासून कार्यमुक्त आहे. आमच्या जो सोमरवाडा सीतानगर जो भाग आहे, तर आता आमच्याकडे जे लंडन स्ट्रीटचं काम सुरू आहे, ज्याला ऑरेंज सिटी, जरी तो दिसणारा विकास आहे तरी आजूबाजूच्या लोकांना जो त्रास आहे, तो त्रास ऐकून घेण्यासाठी देवेंद्रजी आमच्या घरी आले होते. बरीच मंडळी होती. लोक नागपूरची विकासामुळेच त्रस्त झाली आहेत असं मी ऐकते. हा, विकासामुळे त्रस्त नाही आहे, विकासाच्या संकल्पना अजूनही स्पष्ट सांगायचं, विकासाच्या संकल्पना हा पर्यावरण आणि लोकांच्या दृष्टीने धोकादायक आहे असं लोकांना जाणवायचं आहे हळूहळू. आता रोड पण त्याचाच फटका कुठंतरी नितीन गडकरींना बसला, त्याचं एक महत्त्वाचं कारण तुम्ही म्हणताय ते मानलं जातं, आणि तोच फटका देवेंद्र फडणवीसांना बसू शकतो. नाही, नितीनजींना लोकसभेत फटका बसला कारण वरच्या लेवलचं राजकारण खूप सर्वसामान्य लोकांना आवडलेलं नाही, तोडेफोडीचं जे राजकारण झालं ते आवडलेलं नाही, त्यामुळे थोडाफार तो रिॲक्शन झाली. पण तो पण त्यात नितीन गडकरींचा सहभाग नव्हता, आणि त्या राजकारणात देवेंद्रजींचा तर सहभाग आहे असं मानलं जातं, मग त्यांना जास्त फटका बसला. नाही, त्याची रिॲक्शन इमिजिएट रिॲक्शन झाली होती त्यावेळेस, तर त्याचा फटका तो लोकसभेत बसला. पण आता यावेळेस लोकांनी जे आपले कार्यकर्ते आहेत जे भाजपवर प्रेम करतात आणि या विचाराशी जुडलेले आहेत, त्यांचे डोळे उघडले. आता नाही, आता आपण आपली चूक ही विधानसभेत आणि नगरपालिका महानगरपालिकेत होऊ नये याची काळजी आता प्रत्येकजण घेतील असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.